मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा इथं जमावानं पाच जणांची हत्या केली या घटनेत मृत्यूमुखी पडलेले पाच जण भटक्या समाजातील भिक्षुक होते त्यांचा कोणताही दोष नसताना संतप्त जमावाकडून त्यांची हत्या झाली या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नाथपंथी डौरी गोसावी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला नाथगोजी नाथपंथी डौरी गोसावी समाजाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती धुळे जिल्ह्यातील रायनपाडा इथं भटक्या समाजातील पाच भिक्षुकांची जमावानं हत्या केली मुलं पळवणारी टोळे असल्याच्या संशयातून राईनपाडा हत्याकांड घडलं या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत या हत्याकांडातील दोषींना तात्काळ अटक करावी हत्या झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनानं आर्थिक मदत करावी भटक्या विमुक्तांना ओळखपत्र आणि संरक्षण द्यावं या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता सरकारच्या धोरणाविरोधात आणि राईनपाडा घटनेच्या निषेधार्थ शंखध्वनी करत आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चातील महिला आणि नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय